21 विभागातील 53 संघटनांनी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषद स्थापन केली आहे, ज्याद्वारे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. ग्रेड वेतनात सुधारणा करून 7वा वेतन आयोग लागू करा, सर्व लिपिकांचं वेतन एक समान करा, जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करा अशा विविध मागण्या करण्यात आल्यात. यापूर्वी धरणे आंदोलन करूनही लक्ष न दिल्यानं हा मोर्चा काढला असून मागण्या लवकर मान्य न झाल्यास लेखणी बंद आंदोलनाचा इशारा समितीचे विभागीय अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिला. लिपिकांच्या मागण्यांसाठी शासनाकडे सर्व संघटनांनी आपल्या आपल्या परीने लिपिकांचा ग्रेड पे वाढवण्यासंदर्भात आणि इतर सुविधा मिळण्यासंदर्भात भरपूर पाठपुरावा केला, परंतु शासनाने दखल घेतली नाही. म्हणून शासनाच्या जवळपास 21 विभागातील 53 संघटनांनी एकत्र येऊन ही लिपिक हक्क परिषद स्थापन केलेली आहे. त्या लिपिक हक्क परिषदेमार्फत आम्ही शासनाला आमच्या मागण्यासंदर्भात यापूर्वी 2 सप्टेंबरला पुण्याला एल्गार परिषद, त्यानंतर 27 नोव्हेंबरला मुंबईला धरणे आंदोलन केले, परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. आता आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी महोदयांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना लिपिकांच्या मागण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाचा जर शासनाने विचार नाही केला तर त्यानंतर 20 फेब्रुवारी 2019 रोजी आम्ही आयुक्त कार्यालयावर याहीपेक्षा विभागीय मोर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. आज आम्ही शासनाला, मुख्यमंत्री साहेबांना, माननीय जिल्हाधिकारी साहेबांमार्फत निवेदन दिलेले आहे की संपूर्ण महाराष्ट्रातली लिपिक वर्गांची जी पदं आहे, जे समान काम आहे, तर या समान कामानुसार समान वेतन द्या. समान वेतन देऊ नका तर समान पदनाम पण करा. समान पदनाम करता करता सर्व सभा विभागामध्ये पदोन्नती टप्पे एकसारखे करा. जुनी पेन्शन योजना लागू करा. लिपिक वर्गांची रिक्त पदं भरा आणि कंत्राटीकरण रद्द करून आकृतीबंध तयार करताना लिपिक वर्गांचे कोणतेही पद नष्ट करू नका. आमचा आज लिपिक वर्गीय रिक्त पदांमुळे मानसिक तणावाखाली आहे. 2-2, 3-3 टेबलचे आज शासन सांभाळत आहे, पण शासन त्याबाबत कोणती दखल घेत नाही. म्हणून आम्हाला हा मोर्चाद्वारे शासनाने दखल घेण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. हे आंदोलन आमचं अतिशय मोठ्या स्वरूपात झाल्यामुळे, प्रत्येक जिल्ह्यातून झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेले आहे. 4व्या, 5व्या आणि 6व्या वेतन आयोगामध्ये लिपिक वर्गीयांवर मोठा अन्याय झालेला आहे. याबाबत जर बोलत बसलं तर 2 तास लागतील, कारण आमच्या बरोबर असलेल्या 25 वेतन श्रेणी त्या 4व्या वेतन आयोगामध्ये त्या ऑटोमॅटिक पुढे निघून गेलेल्या आहे आणि आमच्या लिपिक वर्गीयच राहिलेला आहे. फक्त शासन म्हणते लिपिक वर्गीय तुम्ही कणा आहे, आम्ही सगळ्या योजना यशस्वीपणे राबवतो. भविष्यात जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही लेखणीबंद आंदोलन करणार आहे. लिपिक समितीच्या या आंदोलनास राज्य मध्यवर्ती संघटना, वर्ग चतुर्थ श्रेणी संघटना, सिंचन, तांत्रिक, आदिवासी विकास भवन, कामगार आदींनी पाठिंबा दिल्याचं सांगण्यात येत आहे. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.